महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। सध्या कोरोनामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले असून काही परिसरामध्ये बऱ्याच समस्या उद्भवत आहेत। प्रभाग क्रमांक 23 मधील बजरंगवाडी या ठिकाणी अशाच काही समस्या दिसून आल्या आहेत। दाट व लोकवस्ती असलेल्या ठिकाणी साधारण हातावर काम करून पोट भरणारा मजूर वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्यापासून ते गटारी पिण्याच्या पाण्याच्या आणि विद्युत तारांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत। काही विद्युत तारा घराच्या अगदी छतावरून किंवा दरवाजापर्यंत आणि येण्याजाण्याच्या वाटेत पसरलेल्या आहेत। या ठिकाणी दाट लोकवस्तीमुळे एखादा विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्यास फार मोठी जीवितहानी देखील होऊ शकते। तसेच येथील आरोग्य देखील गटारी व सांडपाण्यांमुळे धोक्यात आहे। तसेच या ठिकाणी काही मद्यपी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन चौकामध्ये उभे राहून महिलांना छेडण्याचे प्रकार देखील करतात आणि रात्रीच्या सुमारास लोकांचे दार वाजवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत। एक प्रकारे बजरंगवाडीमध्ये मद्यपींची दहशत पसरली आहे। या सर्व समस्या सोडवण्यासाठी केवळ एक महिला या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे। आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता केवळ एक समाजसेवा म्हणून हे निलोफर शेख हे काम करत आहेत। तसेच तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की आमच्या प्रभागामध्ये नगरसेवक कधी चुकूनही येत नाही, त्यामुळे इथल्या वॉर्डांचा बऱ्याच समस्या आहेत। माणुसकीचे नाते जोडलेल्या निलोफर शेख या स्वतः समस्या उभा राहून सोडवून घेत आहेत आणि नागरिकांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। अशीच भावना प्रत्येकाने ठेवली तर नाशिक हे समस्या मुक्त लवकरच होईल। आप निलोफर शेख हो? हाँ। आप इस प्रभाग क्रमांक 23? हाँ। यहाँ पे जो नागरिक रहते हैं उनकी बहुत सी समस्या है और जैसे कि कोरोना का जो दुर्भाव यानी जो प्रसार चल रहा है, इसमें आप आपके जान की परवाह ना करते हुए भी आप ये वार्ड के लोगों की समस्या में जुटे, तो इसमें आपको क्या क्या समस्या दिखाई दी? समस्या तो इतनी है कि मतलब एक समस्या करो तो चार यहाँ पर मतलब मौजूद रहती। जैसे कि लोगों से भी मैंने पूछी हुई घर घर जाके, तो उनके जैसे जो धापों का पानी होता है वो पीने के पानी में आ जाता है। इनके घर इतने छोटे हैं, सब वायरें घर के ऊपर से गई है, बच्चे रास्ते पे खेलते हैं और ज़्यादातर यहाँ पर लाइट के पोल नहीं है, लाइट नहीं है। और दूसरी बात तो ये भी बताया गया कि जो यहाँ पर शराबी लोग जो रहते हैं वो पीकर रात में इनके दरवाज़ों को ठोक कर, मतलब बहुत ज़्यादा समस्या है यहाँ की। तो इतने चार चार नगर सेवक है बोलते हैं यहाँ पे, अभी ताई बोल रहे थे कि हमारे तरफ कोई ध्यान नहीं देता, तो उनको कोई कंप्लेंट नहीं करता है कि जाके जो शराबी लोग परेशान करते हैं? नहीं, यहाँ के लोग तो मुझे ऐसा लगता है लोग डरते हैं यहाँ के, वो हाँ डरते हैं। वो बोलते हमने ये करे तो वो लोग ये कर देंगे, ये करे तो वो कर देंगे, लेकिन अगर अपना काम करना है तो डर के कैसे चलेगा? क्योंकि आज हम हैं, इसके बाद में ये हैं, इनके बच्चे हैं, फिर ये कैसे चलेगा? डर तो निकालना ही पड़ेगा ना। यानी प्रभाग 23 में बहुत सी समस्या है, बहुत ज़्यादा। तो बाद में अभी कल ऐसा पता चला कि नगर सेवक भी इधर अभी चक्कर आप मार रहे हैं इधर वो की समस्या जानने के लिए। हाँ, तो इसके बारे में आप क्या बताओगे? मैं तो यही बोलूंगी कि जैसा 14 साल के बाद श्री राम जी जैसे वनवास काट कर आए थे अयोध्या वापस, उसी तरह से अभी 4 साल के बाद शायद से उन लोगों को भी कुछ याद आ रहा होगा कि भाई हमको इन लोगों ने वोटिंग किया था या फिर इलेक्शन नजर करीब आ रहे, इसलिए आ रहे होंगे चक्कर लगाने के लिए। ठीक है, आपको कोई काम करते हुए दिक्कत हो रहा है इधर, परेशानी? नहीं, दिक्कत तो हो नहीं रहा है लोगों को, क्योंकि लोगों के अगर काम होते हैं तो लोग ऑटोमेटिक अपना सपोर्ट करते हैं। ओके, यहाँ का लोगों का आपको सपोर्ट है? हाँ बिल्कुल। बोलती है इथं आमचे वेळेवर कामं होत नाही, आम्ही काही म्हणायला गेलो तर कामं होत नाही, काही नाही। गटारीचं काम जरी असलं तर म्हणता ये आम्ही येतो कामाला, काही येत नाही। इथं धान्यसुद्धा आम्हाला देत नाही, काही नाही। लॉकडाऊन बी झालं आहे तरी आमचं इथं डोकून पाती नाही, काही नाही। 5 वर्ष झाले इथं डोकून बघत नाही, काही नाही। ते सतीश नाना काही काम असलं काही येतो येतो, पण येतीच नाही ते। आपल्या वार्डाच्या काय काय समस्या आहे? आमच्या आता काय आता सगळे ते गटारी याच्या त्याच्या सगळ्याच समस्या आहे। वायरी गटारी परत संडस साफणे होत तिथं, त्या पण तिथं संडस नाही का सरकारी, त्या पण स्वच्छ राहत नाही, काही नाही। आणि असे खड्डे खुड्डे ते पण नीट होत नाही रस्ता। असो दारे ले कोणता नाही, काय नाही, ते माहीत बी नाही आम्हाला कोणता आहे पुढे दारण काय, कधी साफसफाईला नाही, कधी काय नाही। ते घाण पडली एक तर माझ्या जाग्यामध्ये, सरकून निर्मळ करायला येत नाही, ते दगडं फोडायला इथे नाही का काही नाही ते।
लोड सुगट फुरानी इथे ते आपल्या भागाचे नगर सेवक कोण आहे माहिती ते मला नाही माहिती कोण आहे काय बरं मग आता काय काही गल्लीच्या समस्या आहेत त्या कोण कोण सोडवायला येतं बाहेरचे कोणी लोक मदतीला येतात कोणी येत नाही ती बाई आली ती बाई करू राहिली काम बरं तीन चार दिवसापासून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहात हो म्हणजे उद्या ते जर प्रतिनिधी म्हणून उभे राहिले तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा सपोर्ट करा बरोबर हो ठीक आहे त्या त्या तुमच्या सगळ्या समस्या सोडवतील हो ठीक आहे ते झाड वार्डामध्ये काय काय समस्या आहे काय नाही ते फक्त झाडामध्ये वायर अटकेले तेवढंच आहे बाकी दुसरं काय नाही ते झाडाच्या फांद्यामध्ये सगळं अटकलेलं आहे मग एखाद दिवस पडलं तर ते गरीब लोक काय करतील तेवढीच प्रॉब्लेम आहे आम्हाला दुसरं काय प्रॉब्लेम नाही तुमच्या इथे किती दिवसात आले इथं व्हिजिट आत्ता पाहतो ते आता मध्ये येऊन गेले होते आम्ही इथं नव्हतो पण ते कवा येऊन गेले ते माहिती नाही आम्हाला हे खड्डा जो आहे गटर बनायले और गटर बनाने के बाद में चेंबर में थे वो गटर मिलाएल नहीं है और वैसे ही उन्होंने मट्टी डाल के चले गए वो नाले का भी साफ सफाई करने की है वो नाले की कोई तकलीफ होती है आपको बहुत तकलीफ है उसका कचरा पूरा मैंने पानी जो नदी को पूरा आता है पानी इधर रोड पे आ जाता है यहाँ तक वहाँ से बीमारी होने की हाँ हाँ कीड़े काटे पाए वो बाइके आते हैं उसके अंदर इतने पाँच सालों में वो नाले का कुछ किया नहीं दो साल तो साफ करने वाले आए भी दो साल से हाँ दो साल से तो इसमें बीमारियाँ ज्यादा हाँ हाँ वो तकलीफ होती है जब नाले का पानी जब रोड पे आ जाता ना हाँ। तो कीड़े काटे उसके अंदर पानी में इधर आ जाते वो घर तक आते हाँ इधर यहाँ तक पानी आ जाता है यहाँ तक हमारे घर तक चार साल में तुमको नगर सेवक कितने बार आके क्या क्या कहा दिखे नहीं हाँ हाँ पे आने आते ये दिखे नहीं मेरे को तो बहुत दिन से दिखे नहीं हाँ और वो नाले का सबसे पहले साफ सफाई करने होना और नंदनी बंगले से तुलसी हॉस्पिटल तक नदी का कॉन्क्रीट करने होना जैसे रामकुंड पे कॉन्क्रीट करे थे ना ऐसा कॉन्क्रीट करने मांगते ना नासड़ी नदी का आता है आप वार्डा समस्या तुम्हारे इतल गटरींच्या समस्या म्हणजे हा त्या किती दिवस वर्षापासून गांडने काढले त्याच्यामुळे घरात पाणी तुंबत ते मोरीन मध्ये पाणी तुमच्या बॅगा सेवला बोलले नाही काही सगळ्यांना सांगितलेलं आहे कोणीच काही इथं विषय मध्ये काहीच कोणी बोलत नाही आणि आले बी तर इथं गटरी साफ करून आणि ते घाण सगळी इथं टाकून आणि निघून जाते ते घाण सुद्धा उचलायला कोणी येत नाही आम्हाला पैसे देऊन आणि मग ते घाण उचलावून टाकावं लागेल कोणीच इथं हे करत नाही हा कुठे गटारींची पण समस्या आहे 10 वर्ष झाली गटारी गेल्या त्याच्या काढलेल्या सुद्धा नाही वायरिंगच्या काय समस्या आहे तुम्ही म्हटलं वायरिंगचा पावसाळ्यामध्ये गाळ होतो त्याच्यात त्या घराला लागूनच आहे वायरी सगळं लागून आहे ना मग त्याच्यामुळे लहान पोरांचा पण हात लागण्याचं भीती वाटते एकदम घराला किती नाही बरं मग तुम्ही यांना काय सांगाल महानगरपालिका किंवा MSCB नगरसेवकांना काय वायरी भूमिगत करावा मग काय त्याच्यात काय सुधारणा पाहिजे तुम्हाला खांब टाकून द्यायचे आणि ज्या काय लटकलेल्या वायरी त्या नीटनीट काय करावं का जेणेकरून लहान मुलं पण कधी त्या धक्का लागला किंवा हात लागला तर काही त्रास अपघात होणार नाही काढतील ना तेव्हा तिथं म्हणजे आम्हाला हे नकोय घाण नकोय वर लगेच भरलं काय पाहिजे एवढं आता हे झालं तर कोणी आमची इथं सॅनिटायझर सुद्धा मारायला आलेले आमच्या पोरांनी सुद्धा सॅनिटायझर केले न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नाशिक प्रतिनिधी अनिल केदारे।